हरिओम, मी राजश्री वीरा गोडसे, वडूज उपासना केंद्र. बापू परिवारात आले ते मी 2015 पासून. 2015 पासून बापूंनी मला भरपूर अनुभव दिलेत, त्यापैकीच मी काही सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करते. पहिला अनुभव आहे तो कोरोना काळातील. 2 ते 2.5 वर्षात कोरोना महामारीनं सगळ्या दुनियेला हलवलं आणि त्या काळातच हा अनुभव आला, तो माझ्या मामांच्या बाबतीत. कोरोनाची पहिली लाट ज्यावेळेस आली त्यावेळेस माझे मामा कॅन्सर सारख्या दुर्धर आजारानं त्यांचं निधन झालं. पण कोरोना काळ असल्यामुळे आम्हाला कोणालाही त्यांना भेटता आलं नाही आणि त्यांच्या विधीलाही जाता आलं नाही. त्यामुळं एक प्रकारचं संकट त्यांच्या कुटुंबावर आलं, पण आम्हाला त्याच्यात सामील होता आला नाही. पहिली लाट ज्यावेळेस 2 ते 3 महिन्यानंतर थोडी क्षमल्यानंतर आम्ही 2-3 महिन्यानंतर सातारा येथे जाण्याचे ठरवले. सातारला जाताना माझी आई, माझा छोटा भाऊ, मी आणि माझ्या मामांची मुलं असे सातारला गेलो. सातारला गेल्यानंतर आम्ही आमच्या मामींना भेटलो, मामांच्या मुलांना भेटलो, सगळ्या घरातल्यांची सगळ्यांची चौकशी केली, त्यांचं सांत्वन केलं आणि आम्ही परत वडूजला इकडे पोचलो. पण वडूजला पोचल्यानंतर 1-2 दिवसानं असं कळालं की आम्ही ज्या मामांच्या मंडळींना भेटण्यासाठी गेलेलो त्या मामीच कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत. हा मामांच्या मुलाचा फोन ऐकल्यानंतर आम्ही क्षणभर स्तब्ध झालो. माझे मिस्टर म्हटले, अगं अशी काय झालीस, शांत झालीस मोबाईलवर ऐकून? तर मी जरा बापूंच्या फोटोकडे पाहिलं, हॉलमध्येच बापूंचा मोठा फोटो लावलेला आहे, त्याकडे पाहून मी स्तब्ध झाले आणि क्षणभर शांत बसून मिस्टरांना म्हटले, आम्ही परवा मामींना भेटायला गेलेलो त्या कोरोना पॉझिटिव्ह आलेत. माझे मिस्टर पण जरा शांत झाले. ते म्हटले, असं करा तुम्ही सगळे जाऊन तुमच्या टेस्ट करून घ्या. तर मी क्षणभरच शांत झाले आणि परत हसले त्यांच्याकडे बघून, मिस्टरांकडे बघून. म्हटले, अगं तू हसतेस काय, तुला टेन्शन नाही आलं? म्हटलं, नाही. बापूंचा हॉलमध्ये जो फोटो होता त्याकडे फोटोकडे मी बोट करून म्हटलं, अहो हा माझा बाप इथं बसलाय आणि मला कसं कोरोनाचं हे होईल. ठीक आहे म्हटले, बघा तुमच्या ह्यानी तुम्हाला काय, मी काळजीपोटी बोलतोय, चालतंय म्हटलं. हा विषय झाला. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, असे 8-10 दिवस झाले, पण आमच्याकडं कोणत्याच गोष्टीचं म्हणजे कोरोनाची म्हणजे कोणत्याही गोष्टीची लक्षणं किंवा हे काहीही आमच्यात दिसली नाहीत. त्यामुळं मी मिस्टरांना म्हटलं, बघा मी म्हटलेलं ना, माझा बापू माझ्या पाठीमागं आहे, मला काहीही होणार नाही, म्हणजे हे बापूच फक्त करू शकतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस मी सातारला आमच्या गाडीतून उतरून पहिल्यांदा मामीच्या तिथं पोहोचले, त्यावेळेस मी स्वतः मामीच्या मानेखाली हात घालून त्या मामींना मी स्वतः उतरून बसवलेलं होतं. पण बापू कृपेनं आम्हाला कोरोनाची कोणतीही लक्षणं जाणवली नाहीत किंवा बापूंनी कोरोनासारखा राक्षस आमच्यापर्यंत पोहोचूच दिला नाही. अंमज्ञ बापुराया.